पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अनेकदा अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतात ज्याने सर्वांनाच आश्चर्य वाटते। पुणे जिल्ह्यातून नुकतीच एक घटना उघडकीस आली आहे ज्यामध्ये बटाट्याच्या झाडामध्ये बटाटे जमिनीखाली नसून फांद्यावर होते। यानंतर अशीच धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे। म्हशीचा रेडका पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे। काळ्या म्हशीने शुभ्र पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याची दुर्मिळ घटना मोहो तालुक्यातील वडवळ गावात घडली आहे। म्हशीने काळ्या नसून पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे। या घटनेची परिसरात चर्चा असून पिल्लाला पाहण्यासाठी लोक येत आहेत। म्हैस आणि रेडकू या दोघांचीही चांगलीच चर्चा आहे। याबाबत बोलताना पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मिश्रणामुळे रंगावर परिणाम झाल्याचे सांगितले। पंढरपूर मध्ये बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा DP रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाइट ची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर।